Students, today we are going to learn comprehension 3. Okay, lesson number 40, comprehension 3, class 5. Okay, look here. Related with that story, we have to solve these questions. Read the story and answer the questions. Okay, the first one, where did Angus live? Okay, that is the person name. Okay, and Angus lived on an island of the north coast of स्कॉटलैंड. एंगस कुठे राहत होता. ओके, तो कुठे राहायचा? नॉर्थ कोस्ट ऑफ द स्कॉटलैंड. ओके, नेक्स्ट सेकंड क्वेश्चन, व्हाट डिड ही डू इन द इवनिंग्स आफ्टर वर्क? तो कामाच्या नंतर काय काम करायचं, म्हणजे काय करायचं. ओके, व्हाट डिड ही डू इन द इवनिंग्स, सायंकाळी, आफ्टर वर्क, कामाच्या नंतर तो सायंकाळी काय करायचा? Every evenings, प्रत्येक सायंकाळी, after work, कामाच्या नंतर, he walk along the beach. तो काय करायचा? बीचच्या साईडने, काठे काठ्याने काय करायचा? समुद्राच्या काठ्याने फिरायचा. ओके, नाउ थर्ड क्वेश्चन, व्हॉट डीड ही सी इन द वेव्स? त्याने लाटेमध्ये काय पाहिलं? ही सॉ अ ग्रुप ऑफ सील्स. त्याने काय पाहिले? ग्रुप ऑफ सील्स पाहिलं. ओके, नेक्स्ट, व्हॉट डिड ही डू विथ द सील स्किन? आता ते सील आहेत, सील समुद्रामधले येणारे सील, तर त्या सील स्किनच काय केलेलं आहे ना? ही टूक वन ऑफ द सील स्किन, त्या सील या प्राण्याची स्किन कातडी घेतली अँड हाइड इट इन द रॉक्स. आणि ती काय केली? ती कातडी काय केली? त्या रॉक खाली लपवून ठेवली. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी चिल्ड्रन Did they have? Question mark. They had 3 children. Full stop. Okay? Next. बघा, त्यामध्ये विचारले की त्यांना किती मुलं होते. ज्यावेळेस आपण डीड चा वापर करतो त्यावेळेस वर्ब चा फर्स्ट फॉर्म असत. हियर हॅव यूज एज अ मेन वर्ब. ओके, दे हॅड 3 चिल्ड्रन. लास्ट, डज द स्टोरी हॅव अ हॅपी और सॅड एंडिंग? क्वेश्चन मार्क. त्या कथेचा जे शेवट आहे तो हॅपी होता का सॅड होता असा क्वेश्चन आहे. इट हॅज अ सॅड एंडिंग. आणि ती त्या गोष्टी स्टोरीचा एंड जो शेवट आहे तो कसा होता? दुःखी होता. इन दिस वे यू कॅन सॉल्व द क्वेश्चन रिलेटेड विथ दॅट स्टोरी. आय होप यू अंडरस्टूड दिस स्टोरी अँड रिलेटेड विथ दिस क्वेश्चन्स. वी विल सी द रिमेनिंग पार्ट ऑफ दिस स्टोरी इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.